मी त्याला उत्तर देतो, महाराष्ट्राचा सातबारा काय त्यांना लिहून दिलेला आहे काय? आता मग आतापर्यंत त्यांनी सांगावं, मधू दंडवाद यांचा पराभव कुणी केला, बापूसाहेब काळदास यांचा पराभव कुणी केला, आता अलीकडं जयंत पाटलांचा पराभव कुणी केला, मुंबईमध्ये कपिल पाटील महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचा उमेदवार का उभा केला, या प्रश्नाची पहिल्यांदा उत्तर द्यावीत. संभाजीराजांना कोल्हापूरची जागा सोडतो असं सांगून आयत्यावेळी त्यांच्याच कुटुंबामध्ये महाराजांना उमेदवारी दिली पक्षात घेऊन, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानीला ही जागा सोडली असं सातत्यानं 6 महिने घोषणा करता करता अचानक मशाले चिन्ह घेण्यासाठी कुणी सांगितलं? महाराष्ट्राचा सातबारा काय महाविकास आघाडीला लिहून दिलेला नाही आहे आणि महायुतीलाही दिलेला नाही आहे. या महाराष्ट्रातली जनता ठरवेल कुणी या महाराष्ट्रामध्ये लोकांचं प्रतिनिधित्व करायचं. लोकशाही आहे ना, बी टीम ते पण असू शकतं ना, त्यांच्यामधली अर्धी बी टीम तर ते आहेच. जयंत पाटील गॅरंटीनं सांगतात का आम्ही भाजपशी माझे संबंध आहेत म्हणून? नाही, एक गोष्ट त्यांना विचारली पाहिजे आणि यांची खात्री. अजित पवार साहेब तुमचे बी टीम आहे, बी टीम आहे. तुम्ही आता जे स्टेटमेंट केलं काय? मी एवढंच सांगतो की त्यांनी खात्रीने सांगितलेलं आहे काय, ते त्यांच्याच सहकारी पक्षाचे नेते सांगतात. सातत्यानं आरोप करत होते लोकसभेला की याच्या पाठीमागे जयंत पाटील आहेत म्हणून सांगली राजू काय गोळ झाला तिचा. त्या प्रश्नाचं पहिल्यांदा जयंत पाटलांनी उत्तर द्यावं आणि यांनी लिहून द्यावं ना का आम्ही भाजपमध्ये जाणार नाही म्हणून. सगळ्यांनीच तुम्ही सांगा, आज आज काँग्रेस अर्धी झाली, राष्ट्रवादी अर्धी झाली, शिवसेना अर्धी झाली, तर मग अशा पद्धतीचे आरोप करून पहिले त्यांनी स्वतःला तपासलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकानं आपापली बाजू मांडण्याचा लढण्याचा अधिकार दिला. कोणी दुसरं काही लढतं तर ते बी टीम आणि हे लढले तर अ टीम. असं कसं काय तुम्ही ते जनता ठरवण ना कोणती टीम कोणती आहे. तर लोकांच्या घरावर दगडफेक करू नये. कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरणार होता आज, तर परिवर्तन महाशक्तीचा काय कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरला? आम्ही सांगू 26 सांगू ना, आम्ही एक समिती तयार करतो. सांगतो म्हणाले होते म्हणून विचारलं. कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार करण्यासाठी आम्ही एक समिती नेमलेली आहे आणि हळूहळू एक आमचा एक जाहीरनामा कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार होईल आम्ही स्पष्ट करू. माहिती असं काय झालं की तुम्हाला बाहेर पडावं लागलं तिसऱ्या युती सोबत?